कल्याण के गौरीपाड़ा में भारतीय जनता पार्टी के जिला सह चिटनीस अर्जुन म्हात्रे और पूर्व नगर सेविका विनीता अर्जुन म्हात्रे द्वारा मकर संक्रांति के उपलक्ष्य में महिलाओं के लिए हल्दी कुमकुम और मनोरंजनात्मक खेलों का आयोजन हुआ, जिसमें परिसर की महिलाओं ने एक दूसरे को हल्दी कुमकुम लगाकर हल्के फुल्के खेलों का जमकर आनंद लूटा। आपको बता दें कि दिन भर अपने घर संसार की जिम्मेदारी में व्यस्त रहने वाली महिलाओं के मनोरंजन के लिए अर्जुन म्हात्रे की तरफ से ये उपक्रम किया गया, जिसमें महिलाओं ने एकजुट होकर हल्दी कुमकुम का आदान प्रदान कर महाराष्ट्र की संस्कृति व सभ्यता का जतन किया। इसके बाद महिलाओं ने विभिन्न प्रकार के खेल खेले। कलाकार प्रणव भांबुरे ने खेलों का संचालन किया। इस दौरान खेलों में भाग लेने वाली महिलाओं को लक्की ड्रॉ निकालकर अनेक आकर्षक इनाम वितरित किए गए। इनाम में पैठनी साड़ी, सोने की नथनी और घरेलू वस्तुएं शामिल थी, जो अतिथियों के हाथों वितरित की गई। इस मौके पर भारतीय जनता पार्टी महिला सेल की प्रदेश सह चिटनीस माधवी नाइक, उत्तर भारतीय सेल की प्रदेश उपाध्यक्ष नीरजा मिश्रा, प्रिया शर्मा, परिवहन सदस्य स्वप्निल काठे आदि बीजेपी के पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। अर्जुन म्हात्रे जी के इस 5 और 16 नंबर के वार्ड में वनिता और अर्जुन पूरे समय इतना काम करते हैं कि कोई भी कार्यक्रम रखे, ये आज जो हल्दी कुमकुम का कार्यक्रम रखा है, हल्दी कुमकुम खेल खेलू या पैठणी छा प्रश्न मंजूषा आणि लकी ड्रॉचा, याच्यामध्ये भरभराट करून महिला इथे उभे राहिले आहेत आणि 7 वाजेपासून या महिला खेळामध्ये एकदम गुल झाले। त्यांना घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे की नाही हेही त्यांना आठवत आहे। पण एक मला आठवत आहे की आपण पहिले हे जे हल्दी कुमकुमचा कार्यक्रम आहे, या जानेवारीच्या महिन्यामध्ये बहुतेक महिला मंगळागौरचे खेळ खेळायच्या आणि आता तो बदल झाला आहे जमान्याच्या हिशोबाने। आणि तो बदल असा झाला आहे की आता पैठणी कुठे मिळते, पैठणी नथ किंवा आणखीन काही गेम्स लकी ड्रॉमध्ये काय काय गिफ्ट आहे ते काही असू द्या, कंपटिशन आहे की नाही तिथे, आणि त्या कंपटिशनमध्ये खेळ पण बदलले, वेगवेगळे प्रकारचे खेळ, आणि ते खेळांमध्ये महिला आपलं घरचं सगळं विसरून या खेळांमध्ये गुंततात आणि ते आनंद घेतात, खूप खूप ते आनंद घेतात आणि ते वेळेचा भान न ठेवता ते पूर्णपणे अजून इथे महिला इतक्या संख्यामध्ये जमल्या आहेत की मी विनीता आणि अर्जुनचा आभार मानते की ते असे प्रकारचे कार्यक्रम राबून महिलांना एक दिलखुश प्रसन्नता देतात, त्यामुळे त्यांचा खूप खूप आभार।